आहे व्लॉग. आजचा व्लॉग आहे तो थोडा वेगळा असणार आहे, पण त्याच्या अगोदर तुमचं सगळ्यांचं जे प्रेम मला मिळत आहे इंस्टाग्रामवर स्पेशली, खूप जणांचे DMs मी वाचले आहेत, काही जणांना रिप्लाय मी दिले आहेत, खूप जणांच्या आयडियाज रिगार्डिंग व्लॉग, नक्की मी तसे तसे व्लॉग बनवणार आहे. आणि तुम्ही जरी सबस्क्रायबर्स आपले वाढत नाही आहेत, तरी आपण नक्की वाढवू सबस्क्रायबर्स. आपण वेगळा कंटेंट द्यायचा प्रयत्न करतो आहे. पुढचा व्लॉग असेल तो कदाचित थोडा वेगळा असू शकतो. मी इंस्टाग्रामवर एक पोल अपलोड केलेला, त्याच्यावर खूप जणांचा व्लॉग व्लॉगिंगबद्दलचा जो सब्जेक्ट होता तो रिगार्डिंग स्कूल अँड कॉलेज होता. तर आपला पुढचा व्लॉग मी तोच करतो आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत. आणि आजचा व्लॉग असणार आहे, त्या व्लॉगबद्दल मी थोडंसं इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. आज माझा जो हेअरस्टाईलिश आहे जो माझे केस कापतो, खूप दिवसांपासून जवळजवळ मी गेली 2 वर्षभर शुभम लाड जो माझा हेअरस्टाईलिश आहे, माझा भाऊ आहे, तो माझं हेअरस्टाईलिंग करतो, उत्तम प्रकारे केस कापतो, माझं असेल माझ्या डॅडीचं असेल, अँड त्याच्याकडे खूप नॉलेज आहे, नवीन नवीन आयडियाज तो क्रिएट करत असतो. आज आपण त्याच्याकडे जाणार आहोत, तो थोडं हेअरस्टाईलिंग करणार आहे. तर त्याच्याबरोबर व्लॉग करायची माझी खूप इच्छा होती आणि आज त्याचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्याच्याबरोबर व्लॉग करतो. तर पूर्ण व्लॉग पहा. अजय भाई किसका बर्थडे है आज? हाँ, कितना साल हुआ शुभम को? सेठ का बर्थडे है. हाँ, स्पेशल नहीं कुछ? काम से ना. हाँ, और मेरा अपॉइंटमेंट लगा है ना अंदर? हाँ लगा है, अंदर आओ. हैप्पी बर्थडे भाई. थैंक यू भाई. काय म्हणतो? मजे. लॉक करूया ना? हो. काय करणार आहे आज? नवीन काय करणार? नॉर्मल आहेत ना, जास्ती वाढले नाहीत ना. ओके. पिछले जन्म टिकटॉकर था. तर आज बर्थडे स्पेशल मध्ये आपण शुभम लाड जो माझा हेअरस्टाईलिश आहे आणि हा अजय दास जो त्याचे सहकारी आहेत, गेली खूप वर्ष त्यांच्यासोबत ते काम करतायत. तर आज आपल्याला शुभम लाड यांनी वेळ दिला त्याचा वाढदिवस असून त्याबद्दल खूप धन्यवाद तुझे. तुझे धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल. आणि एका हेअरस्टाईलिस्टचा वाढदिवस कसा असतो, कसं सेलिब्रेट? जसं आपण बघतो फिल्म सेलिब्रिटी असतात, त्यांची एक वेगळी पद्धत असते सेलिब्रेट करायची, पण हेअरस्टाईलिस्ट आपला वाढदिवस कसा सेलिब्रेट करतो? काही खास नसतं,
रोजच्या सारखं, म्हणजे प्रत्येक दुकानदार जसं सेलिब्रेट होतं, जबाबदारी असते, त्यामुळे असं नसतं की कॉलेजची लाईफ जशी असते, मित्र येतात, मित्र येतात येतातच, ते दिवसभर चालूच आहे सेलिब्रेशन वगैरे, पण कामापुढे थोडं जरा ऍडजस्ट करावं लागतं. इतकं काय खास नसतं, जसं सेलिब्रिटींची तुलना करशील तर इतकं काही आमचं काय खास नसतं बाबा की सेलिब्रेशन वगैरे. नाही पण तू इकडचं नक्कीच आलिंग हाकिंग नसेल, ऋषभम लाड नक्की आहे. धन्यवाद. आणि खूप खूप चांगल्या प्रकारे हेअरस्टाईलिश आहे, खूप चांगल्या प्रकारे त्याची जी आर्ट आहे, एखादी आता मी आता नॉर्मल कट केले आहेत म्हणजे मी कॉलेजला जातोय त्याला माहिती आहे, आणि त्याला माहिती आहे माझा सीन थोडा वेगळा आहे रिगार्डिंग द कॉलेज. आणि खूप चांगल्या प्रकारे हेअरस्टाईलिंग करतो. फक्त मालवणातली जवळजवळ 50-70% लोक शुभमकडे येतात हेअरस्टाईलिंगसाठी, आणि एवढं असूनही त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, विसरू नका चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.